एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. आठ मुलं रखरखत्या उन्हात खेळून दमली होती. राजू काकांनी दिलेल्या पाककृतीनुसार त्यांना लिंबू सरबत बनवायचं होतं, पण त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ती कशी मोजणार होती आणि हे सरबत सगळ्यांना सारखं वाटायचं तरी कसं? अपूर्णांकांची संकल्पना एका चविष्ट पाककृतीसोबत शिका. गोष्टीचं नाव आहे चला करूया लिंबू सरबत. ओरिजिनल स्टोरी लेट्स मेक सम लाईम ज्यूस बाय नंदिनी बाजपाई. चित्र काढली आहेत निलोफर वाडिया. मराठीमध्ये अनुवाद केला आहे सई केसकर. ही गोष्ट प्रथम बुक्स प्रकाशनाची आहे. गोष्ट सांगितली आहे आसावरी दोषी. अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटवर जरूर या, www.books.com. चला लिंबू सरबत बनवायचं आहे ना. शाळा सुटली की आम्ही सगळे पिंपळाच्या झाडाखाली खेळायला जमतो. लंगडी, आंधळी कोशिंबीर, चोर पोलीस, ठिकरी, सूरपारंब्या, लगोरी, आयस्पाय आणि अजून खूप सगळं. झाडाजवळच राजू काकांचं चहाचं दुकान आहे. जेव्हा खूप उकडत असतं तेव्हा राजू काका आमच्यासाठी लिंबू सरबताचा जग आणि पेले ठेवतात. लिंबू सरबत आठ जणांमध्ये समान वाटायचं म्हणजे अवघडच आहे ना. पण आम्ही ते कसं केलं माहिती आहे? अमनच्या खिशात एक दोरा होता. जगमध्ये सरबताची उंची जितकी होती बरोबर तितक्याच उंचीचा दोरा आम्ही कापून घेतला. कापलेल्या दोऱ्याची टोकं जुळवून एक घडी केली. मग दुमडलेल्या दोऱ्याची पुन्हा तशीच दोन वेळा घडी केली. आता आमच्याकडे आठ समान भाग झाले. मग आम्ही ती घडी जगवर धरून बरोबर आठ समान खुणा करून घेतल्या. मनू आणि साराने मिळून मग अगदी सांभाळून तो जग उचलला आणि सरबत पेल्यांमध्ये ओतलं. गोड गोड सरबत पिऊन वाटलं अजून थोडं असायला हवं होतं. तुम्ही सुद्धा सरबत बनवू शकता, राजू काका म्हणाले. ती पहा कृती फळ्यावरच लिहिलेली आहे. लिंबू सरबताची कृती. 1 लिंबू रस, 2 साखरेचा पाक, 7 थंड पाणी, ढवळा आणि प्यायला द्या. आमच्याकडे पाणी, साखरेचा पाक आणि लिंबू रस तर होता, पण अपूर्णांक कसे मोजायचे? आपण आत्ताच 8 भाग केले, तसेच आणखी 2 करू म्हणजे आपल्याकडे 10 भाग होतील, गुरिया म्हणाला. आलोकने पहिल्या रेषेपर्यंत लिंबाचा रस ओतला. मग मी पुढच्या 2 रेषांपर्यंत साखरेचा पाक ओतला आणि ते मिश्रण 3 रेषेवर नेलं. मग मनूने थेट 10 रेषेपर्यंत पाणी ओतलं. मग आम्ही 8 पेले पुन्हा भरले. अरेच्चा, पण आता थोडंसं सरबत तर उरलं. मग आम्ही ते राजू काकांसाठी एका मोठ्या ग्लासमध्ये ओतलं. शाबास, राजू काका म्हणाले. इतकं चवदार सरबत मी आजवर कधीच प्यायलं नव्हतं. पण याबरोबर थोडी भजी असती तर अजून मजा आली असती. हुर्रे, धन्यवाद राजू काका. आता मुलांसाठी काही उपक्रम. पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण. तुम्ही हे शब्द कधी वापरले आहेत का? आता एक पूर्ण लिंबू घ्या आणि एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्याचे 8 समान भाग करायला सांगा. चाकू मात्र काळजीपूर्वक वापरा हां. लिंबाची प्रत्येक फोड हा पूर्ण लिंबाचा एक भाग असतो. अशा भागाला अपूर्णांक म्हणतात. आता या लिंबाच्या फोडी परत जुळवून त्याचं अर्ध लिंबू बनवा. अर्ध्या लिंबात किती फोडी मावल्या? तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाऊण लिंबू द्या तर त्यांना किती फोडी मिळतील? समजा तुमच्या भावाला अर्ध लिंबू हवं आहे तर त्यांना किती फोडी मिळतील? 8 एक भाग म्हणजेच 1/8. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना. मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.